2D डिझाईन मध्ये टेक्स्चरचे काही युनिक टेक्निक्स वापरून 2D डिझाईन ब्युटिफुल आणि क्रिएटिव्ह करता येऊ शकते का? हो, नक्कीच. आजच्या या एपिसोडमध्ये 2D डिझाईन यामध्ये आपण टेक्स्चरचे एक युनिक असं टेक्निक्स वापरून ते डिझाईन, त्याचं कलरिंग आपण क्रिएटिव्ह या पद्धतीने करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी शीतल कुमार गोरे, आर्ट मास्टर गोरे, या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसाठी तिसरा पेपर जो असतो तो डिझाईन, नक्षीकाम, संकल्पचित्र हा असतो. आणि या एपिसोडमध्ये आपण हाच पेपर स्टार्ट टू एंड सुंदर असा कसा सोडवायचा, त्याचे रेखाटन आणि रंगकामाचे प्रात्यक्षिक पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर नव्यानच हा व्हिडिओ पाहत असाल तर यूट्यूबवरील आर्ट मास्टर गोरे हे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन अपलोड होणारा व्हिडिओ त्याच्या नोटिफिकेशन्स तात्काळ आपणास उपलब्ध होतील आणि नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचा आनंद आपणास घेता येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअरही करा. विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवर एलिमेंटरी ग्रेड चित्रकला परीक्षेसाठी उपयुक्त असे याआधी अपलोड झालेले डिझाईन, संकल्पचित्र या विषयाचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यामध्ये एक रंगसंगती, मोनोक्रोमॅटिक कलर स्कीम, अनेक रंगसंगती, मल्टी कलर स्कीम, उष्ण रंगसंगती, वॉर्म कलर स्कीम, शीत रंगसंगती, कूल कलर स्कीम आणि त्याचबरोबर टेक्स्चर या माध्यमामध्ये रंगकाम केलेले, विविध टेक्स्चर वापरून युनिक असं रंगकाम केलेले व्हिडिओ देखील या चॅनलवर आहेत. त्यामध्ये शेडिंगचा उपयोग करून केलेले रंगकाम, त्यानंतर मोझॅक टेक्स्चरचा उपयोग करून केलेले रंगकाम, ही व्हिडिओ देखील आपण अवश्य पाहावेत. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीचे जे 4 व्हिडिओ आहेत त्या पद्धतीचं रंगकाम आपण यामध्ये करावं आणि नंतर त्यामध्ये टेक्स्चरचा उपयोग केल्यानंतर ते डिझाईन अधिक क्रिएटिव्ह आपल्याला करता येईल. आजच्या या एपिसोडमध्ये सुरुवातीला आपण रेखाटन करतोय, म्हणजे रेखाटनाचा हा भाग पहिला असणार आहे आणि दुसरा भाग जो आहे तो रंगकामाचा असणार आहे. त्यामध्ये आपण स्टिपलिंग, बिंदू तंत्राचा उपयोग करून रंगकाम करणार आहोत. आजचा हा व्हिडिओ त्याचं प्रात्यक्षिक पाहत आहोत. एलिमेंटरी ग्रेड चित्रकला परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असा ठरणार आहे आणि हे टेक्निक इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला वापरता येऊ शकतं. म्हणजे दोन्ही परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. ते टेक्निक समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या रेखाटनासाठी आपण जे साहित्य लागणार आहे ते पाहूया. एक मोठी स्केल लागेल, छोटी स्केल, पेन्सिल, कंपास आणि इरेजर, आणि त्यानंतरचं साहित्य कलर ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस मी सांगेल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रश्नपत्रिका पाहत आहोत. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा प्रकारचं असतं? एलिमेंटरी ग्रेड परीक्षा संकल्पचित्र, नक्षीकाम, डिझाईन तिसरा पेपर, या पेपरसाठी वेळ असतो एकूण वेळ 2.5 तास. आणि वेळ अशा प्रकारचा असतो, सकाळी 10:30 पेपर सुरू होतो तर 1 वाजता तो संपतो. या पेपरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुमच्यासाठी काय सूचना आहेत, विशेष सूचना, ते आपण पाहू. रेखाटनासाठी भौमितिक साधनांचा, यांत्रिक साधनाचा उपयोग करता येईल. दुसरी सूचना आहे, रंगकाम करताना नीटनेटकेपणास व काटेकोरपणास महत्त्व दिले जाईल. आणि तिसरी सूचना आहे,
चित्रात सर्जनशीलता, कल्पकता आणि नाविन्यपूर्ण सौंदर्य निर्मिती अपेक्षित आहे. आजचा व्हिडिओ आपण त्यासाठीच बनवतोय. या पेपरमध्ये तुम्ही कुठलं रंगमाध्यम वापरू शकता त्याची सूचना इथे दिलेली आहे. सूचित रंगमाध्यम जलरंग, पारदर्शक, अपारदर्शक. पारदर्शक म्हणजे वॉटर कलर आणि अपारदर्शक म्हणजे पोस्टर कलर. आपण आज पोस्टर कलर वापरतोय. रंगीत पेन्सिली, वॅक्स क्रेयॉन्स, ऑइल पेस्टल्स, विविध रंगातील शाई, परिसरातील उपलब्ध रंग यासारख्या रंगमाध्यमाचा प्रत्येकी स्वतंत्रपणे किंवा अनेकांना एकत्रितपणे आपल्या आवडीनुसार उपयोग करता येईल. गरज भासल्यास पोतनिर्मिती करता येईल. पोतनिर्मिती, आता पोतनिर्मिती म्हणजेच टेक्चर. आजचा व्हिडिओ स्पेशली आपण त्यासाठीच बनवतोय की टेक्चरचे जे टेक्निक्स आहेत त्यातली त्यात युनिक टेक्निक्स, वेगळे, नाविन्यपूर्ण, त्याचा आपण इथे उपयोग करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी प्रश्नपत्रिका सोडवतोय ती प्रश्नपत्रिका सन 2017 एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसाठी डिझाईन या विषयाची विचारली गेली होती. प्रश्न असा आहे, उत्तर पत्रिकेच्या मधोमध 10 सेंटीमीटर बाजूचा नियमित षटकोन काढा. त्यात पुढील घटक आकारांचा कल्पकतेने उपयोग करून संकल्प रचना तयार करा. घटक आकार अ सरळ किंवा वक्र रेषा, ब पाने फुले किंवा पक्ष्यांचे अलंकारिक आकार, क आवडीचे भौमितिक आकार, ड आवश्यक वाटल्यास एक लयदार रेषा. वरील संकल्प रचनेची समांगी किंवा विषमांगी पद्धतीने रचना करून सुयोग्य रंगात रंगवा व एक नाविन्यपूर्ण सौंदर्याकृती तयार करा. कंसामध्ये सूचना आहे, तुम्ही तयार केलेल्या संकल्पचित्राचा उपयोग कशासाठी करता येईल ते चित्राखाली पेन्सिलने लिहा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा प्रश्न 2017 एलिमेंटरी परीक्षेसाठी डिझाईन या विषयासाठी विचारला होता. आपल्याला षटकोन काढायचा आहे उत्तर पत्रिकेच्या बरोबर मधोमध. त्या षटकोनाची बाजू दिलेली आहे 10 सेंटीमीटर. षटकोन मधोमध येण्यासाठी या मोठ्या स्केलचा उपयोग होणार आहे. समोरासमोरचे कोण बिंदू जोडा, एक सेंटरला, अंदाजे सेंटरला एक छोटी रेषा घ्या. या बाजूचे समोरासमोरचे कोण बिंदू जोडा, रेषा घ्या. पा, इथे दोन रेषा एकमेकांना छेदल्यात, तिथे बिंदू मिळाला, तो बिंदू ठळक करा. तो आपल्या षटकोनाचा केंद्रबिंदू. षटकोन काढण्यासाठी आपल्याला आधी वर्तुळ घ्यावा लागेल. वर्तुळ घेण्यासाठी कंपासमध्ये जे अंतर घ्यायचं आहे, त्रिज्या घ्यायची, ती 10 सेंटीमीटर घ्यायची आहे. 10 सेंटीमीटर कंपासमध्ये त्रिज्या घेऊन एक असं पुसटस वर्तुळ काढा. मी पुसटस यासाठी म्हणतोय की नंतर ते वर्तुळ आपल्याला खोडायचं आहे. पेपरचा आडवा सेंटर मी बरोबर काढतोय पट्टीच्या मदतीने. इथे एक लाईन घेतली आणि इथे एक लाईन घेतली. आता कंपासमध्ये किती अंतर घेतलं आपण, 10 सेंटीमीटर. इथे पहा, बिंदू मिळालाय, त्या बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकून पहिला कंस केलाय, नंतर दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि हा सहावा, या पद्धतीने. आता समोरासमोरचे बिंदू जे मिळालेत आपल्याला ते जोडायचे आहेत. शक्यतो जे रेखाटन आहे ते पुसटस ठेवा. मी थोडं डार्क केलंय कारण की आपल्याला शूटिंगमधनं
ते दिसायला हवंय, त्यासाठी मी थोडं ते डार्क केलेलं आहे. आपण ते पुसटसं करायचं या पद्धतीने. आता नको असलेला भाग खोडायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्य जो आकार आहे षटकोन तो आपला 10 सेंटीमीटर बाजू असलेला तयार झालेला आहे. आता आपण बाजू चेक करूया. पहा इथे तुम्हाला दिसत आहे 10 सेंटीमीटर बरोबर भरली, सर्व बाजू 10-10 सेंटीमीटरच्या भरतात. त्यानंतर आता आपण घटक जे घेणार आहोत त्याकडे वळूया. घटक आकार अ सरळ किंवा वक्ररेषा, ब पाने फुले किंवा पक्ष्यांचे अलंकारिक आकार, क आवडीचे भौमितिक आकार, ड आवश्यक वाटल्यास एक लयदार रेषा. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला कच्चे 2 ते 3 रेखाटनं आपल्याला करायची आहेत. पहा इथे मी तुमच्यासाठी समोर दिसत आहे, ही 3 कच्ची रेखाटनं केलेली आहेत आणि यापैकी आपण एकाची निवड करणार आहोत. तर पहा इथे मी सरळ रेषा घेतल्यात, 3 वक्ररेषा घेतलेल्या नाहीत. इथे पानं फुलं न घेता पक्षाचा आकार घेतला आहे. आवडीचा भौमितिक आकार म्हणजे 2 सर्कल घेतलेले आहेत आणि एक अशी लयदार रेषा. इथे मी फुलाचा आकार घेतला आहे, एक पानाचा आकार घेतला, इथं पक्षाचा आकार घेतलेला नाही. सरळ रेषा इथे घेतलेली नाही तर वक्ररेषा मी इथे 3 घेतल्यात. त्यानंतर आवडीचे भौमितिक आकार 2 चौकोन घेतलेत, एक छोटा आणि एक मोठा. या पद्धतीने घटक इथे घेतलेले आहेत. इथे फुलाचा आकार पानाचा आकार घेतला आहे, रेषा 2 घेतल्यात मी सरळ, आणि एक भौमितिक आकार घेतलेला आहे. तर या 3 पैकी तुम्हाला जे योग्य वाटतंय, छान वाटतंय, चांगलं वाटतंय, नाविन्यपूर्ण वाटतंय, त्याची निवड इथे करायची आहे. आपण हे 2 नंबरचं जे आहे कच्चं रेखाटन ते इथे फायनल करणार आहोत. आता सुरुवात करूया. अशा पद्धतीने आपण हे रेखाटन पूर्ण केलेलं आहे. या पद्धतीने यामध्ये थोडाफार किंचितसा असा फरक झाला तरी काय हरकत नाही. आता या रेखाटनास आपण पोस्टर कलर या माध्यमामध्ये रंगकाम करतोय. विद्यार्थी मित्रांनो, साहित्य पाहूया. या प्रकारची पोस्टर कलर्स लागतील कॅमल कंपनीचे. त्यानंतर हा 4 नंबर आणि 7 नंबरचा ब्रश आहे. या प्रकारची डिश लागेल, या प्रकारचा छोटा बाउल लागेल, त्यानंतर या प्रकारचे इअर क्लिनिंग स्वॅप्स लागतील. हे नसतील
तर काडेपिटीतल्या काड्या चालतील, जे आपल्याला टेक्चर घ्यायचं आहे, किंवा मग ही जी ब्रशची दांडी आहे या दांडीनेसुद्धा आपल्याला टेक्चर घेता येणार आहे. या तीनपैकी एक गोष्ट हवी. फेविकॉल लागणार आहे, पाणी आणि सुती कापड. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी मी ज्या सेट्स घेतलेल्या आहेत त्या पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, इथे जे मी रंग घेतलेले आहेत त्यामध्ये व्हाईट आहे, लेमन येलो, क्रोम येलो, ऑरेंज, रेड, पिंक, ग्रीन, कोबाल्ट ब्ल्यू आणि व्हायलेट जांभळा. सुरुवातीला आपण या बाउलमध्ये असा फेविकॉल घेत आहोत. या फेविकॉलमध्ये लेमन येलो हा कलर घेतला आहे आणि थोडा तो पाणी जास्त घेऊन लूज करायचं आहे, पातळ करायचं आहे. फेविकॉल टाकण्याचं कारण असं आहे की हा जो रंग आहे तो या पेपरला घट्ट चिकटणार आहे आणि नंतरचा जो यावर रंग येणार आहे तो त्यात मिक्स होणार नाही आणि काम सुपेरियर असं करता येईल. इथे तुम्ही चपटा ब्रश वापरला, फ्लॅट ब्रश वापरला तरी चालेल, म्हणजे मोठ्या ब्रशचे रंगकाम झटपट होईल. या पद्धतीने याला आता पूर्णपणे सुकू द्यायचं आहे. इथे आपल्याला जे रंग हवे आहेत ते काढायचे आहेत. या पद्धतीने यामध्ये ब्लॅक कलर एक लागणार आहे, याचं शेवटी काम पडणार आहे. माझ्याकडे तीन टूल्स इथे अवेलेबल आहेत. हा ब्रश आहे, ही काडेपिटीतली काडी आहे, त्यानंतर ही स्वॅब आहे. आपण सुरुवातीला या ब्रशचं जे टोक आहे त्याने आपण टेक्चर घेतोय, पहा याने पण जमतात. त्यानंतर या काडीची मदत घेऊया, पहा याने पण जमतात. तुमच्याकडे कुठलं साधन अवेलेबल आहे ते तुम्ही तिथे वापरायचं आहे. इथे मी तीन पर्याय दिलेले आहेत, त्यानंतर हा एक पर्याय. सुरुवात करूया. एकसारखे हे पॉइंट घ्यायचे आहेत, डॉट घ्यायचे आहेत. याला स्टिपलिंग वर्क असंही नाव आहे, बिंदू चित्र.
अशा पद्धतीने आपण या चित्राच्या प्रत्येक पार्टमध्ये वेगवेगळ्या सेटचे कलर्स भरलेले आहेत. आता या चित्रास ब्लॅक कलरने आपल्याला आउटलाइन करायचे आहे, ते आपण करून घेतोय. या अशा पद्धतीने अशा प्रकारे आपण या इयरबड्सचा यूज करून यावर टेक्चरच्या मदतीने हे कलरिंग पूर्ण केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या टेक्निकचा तुम्ही या चित्रामध्ये उपयोग करा, प्रॅक्टिस करून पहा. आता प्रश्नाच्या शेवटी त्यांनी दोन सूचना दिलेल्या आहेत. वरील संकल्प रचनेची समांगी किंवा विषमांगी पद्धतीने रचना करून सुयोग्य रंगात रंगवावं, एक नाविन्यपूर्ण सौंदर्याकृती तयार करा. आता हे जे रेखाटन झालेलं आहे ते विषमांगी अशा पद्धतीचं झालेलं आहे. आणि त्यानंतरची सूचना अशी आहे, तुम्ही तयार केलेल्या संकल्पचित्राचा उपयोग कशासाठी करता येईल ते चित्राखाली पेन्सिलने लिहा. आपण त्याचा उपयोग इथे लिहिणार आहोत. इथे मी उपयोग लिहितोय, उपयोग टीशसाठी. याचा उपयोग अनेक गोष्टीसाठी होऊ शकतो, पिलो कव्हर, टेबल टॉप, त्यानंतर बेडशीटवर देखील या पद्धतीने आपण टेक्स्चरनं डिझाईन तयार करू शकतो. त्यानंतर जे पार्टिशन असतात, हँगिंग वॉल पीस म्हणून देखील याचा सुंदर उपयोग करता येईल. या प्रकारे आपल्याला योग्य वाटेल तो उपयोग आपण इथे लिहायचा आहे. अशा प्रकारे हे संकल्पचित्र आपण तयार केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या आधीची जी संकल्पचित्रं आहेत, डिझाईन्स आहेत, त्याच्या लिंक्स मी तिथे दिलेल्या आहेत. त्याचबरोबर येणारे पुढील काळातील व्हिडिओ देखील आपणास फार उपयुक्त असे ठरणार आहेत. त्यासाठी आपण आर्ट मास्टर गोरे या चॅनलला जरूर भेट द्या. आजचा हा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.